शरद पवार माढा लोकसभा महादेव जानकर यांना सोडणार? आगामी लोकसभा निवडणुकी काही दिवसांवर येऊन टेपलेली आहे, यामध्येच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवार हे लोकसभेसाठी निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करीत आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच महादेव जानकर यांना सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मंत्री महादेव जानकर यांच्यामध्ये फोनवरून बोलणे झाले असल्याची माहिती समोर येत असून महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीसोबतच यावे असा आग्रह शरद पवार यांनी धरलेला आहे. तर माढा व परभणी अशा लोकसभेच्या दोन जागा राष्ट्रीय समाज पक्षासाठी महाविकास आघाडीने द्याव्यात अशी मागणी जानकर यांनी केली असल्याचे समजत आहे. त्यावर शरद पवार यांनी परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विद्यमान खासदार असल्याने आपण माढाबाबत चर्चा करू असे स्पष्ट केलं असल्याची माहिती समोर येत आहे. 2009 साली माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रथम खासदार म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार प्रचंड बहुमताने निवडून गेले होते. 2014 साली ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघामधून निवडून गेले. 2019 साली रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत माढा लोकसभेची उमेदवारी घेत माढा लोकसभा मतदारसंघावर प्रथमच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवलेला आहे. 2019 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत विजयसिंग मोहिते पाटील असल्याने त्यांचा विजयाचा मार्ग हा सुकर झालेला होता. परंतु 2019 नंतर बऱ्याच राजकीय उलथापालथी ह्या माढा लोकसभा मतदारसंघामध्येच झालेल्या आहेत. मोहिते पाटील व खासदार रणजित सिंग यांच्यामध्ये पूर्वीसारखे सख्य आता राहिलेलं नाही. यामध्ये जर शरद पवार यांनी महादेव जानकर यांना महाविकास आघाडीमध्ये घेत माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांना पाठिंबा दिला तर येणाऱ्या काळात नक्कीच चित्र वेगळे दिसेल असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.